नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो फ्रीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर रायगड जिल्ह्यामध्ये इथे अर्ज सुरू झालेले आहेत हा अर्ज कसा भरायचा कुठे जमा करायचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी अटी आणि शर्ती काय आहेत हे समजून घ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा अटी आणि शर्ती आहेत त्यानंतर आपण सगळी माहिती पाहूयात तर इथे पाहू शकता अटी आणि शर्ती जर तुम्ही पाहिल्या तर अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याचा अधिकार जो आहे तो अध्यक्ष जिल्हा समिती सेतू कार्यालय जे आहे रायगड यांच्याकडे राहणार आहे तसेच दोन नंबर आहे अर्जदार दिव्यांग जर असेल म्हणजेच अपंग जर असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे पण पन... प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट असणं अनिवार्य राहणार आहे त्यानंतर तीन नंबर आहे आपले सरकार सेवा केंद्र कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करायचे आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये जागा शिल्लक पाहिजे जा, त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता याची यादी तुम्ही डाउनलोड करायची आहे त्या यादीमध्ये या तुमची ग्रामपंचायत तुमच्या गावाचं नाव पाहायचं आहे तिथे जर जागा जा 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 शिल्लक असेल रिक्त असेल तरच तुम्ही तिथे अर्ज करू शकता नाहीतर अर्ज करू शकत नाही त्या यादीची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे त्यानंतर चार नंबर अर्जदाराचं चा वय हे अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे पाच नंबर आहे अर्जदारामध्ये मद, अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणं अनिवार्य आहे तसेच मागणी मध्ये नमूद असलेले सर्व सुद्धा तुम्हाला यासोबत जोडायचे आहेत कोणती कागदपत्रे जोडायची आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे सहा नंबर आहे सर्व कागदपत्रावरती स्वतःची सांगशंगीत म्हणजे सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक आहे जे जे काही तुम्ही कागदपत्रे देणार आहे त्याच्यावरती तुमची सही करायची आहे नाहीतर अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे सात नंबर आहे आपले सरकार सेवा केंद्र आता हे महत्त्वाचा आत महत पॉईंट आहे सातवा आणि आठवा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे सातवा आठवा नववा हा तिन्ही पॉईंट तुम्ही महत्त्वाचे आहेत हे नीट वाचायचे आहेत आता काय आहेत मी सांगतो आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे तर तुमच्याकडे सी एस तुम सी सेंटर पाहिजे आणि जर तुमच्याकडे सी एस सी सेंटर नसेल तर तुम्ही सी एस सीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता आता लक्षात ठेवायचं आहे ज्यांच्याकडे सी एस सी सेंटर आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांच्याकडे सी एस सी सेंटर नसेल त्यांनी काय करायचं आहे तर आठवा पॉईंट दिलेला आहे की सी एस सीचं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करू शकता म्हणजेच जर सी एस सी रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल तर आपल्या चॅनलवरती सी एस सी रजिस्ट्रेशन मराठी कॉर्नर यूट्यूबला सर्च करा तुम्हाला व्हिडिओ भेटेल सी एस सी रजिस्ट्रेशन कसं करायचं असतं कशी एक्झाम द्यायची असते कसं सी एस सी सेंटर मिळतं हे तुम्हाला सगळी माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आता तुम्ही सी एस सी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला एक पावती मिळते तर पॉईंट नंबर नऊ नुसार तुम्ही पाहिलं तर नवीन सी एस सी केंद्रासाठी अर्ज केलेले आहेत तर त्यांच्या अर्जाची पावती सुद्धा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे ती तुम्ही अर्जासोबत जोडू शकता तुमच्याकडे सी एस सी सेंटर नाही आहे पण तुम्ही सी एस सी रजिस्ट्रेशन करा आणि सी एस सी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जी पावती मिळते ती पावती तुम्हाला याच्यासोबत जोडायची आहे तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील त्यानंतर दहावा पॉईंट आहे अर्ज आपले आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी पात्र ठरल्यास अर्जामध्ये नमूद आलेल्या असलेल्या जागेवरच केंद्र सुरू करणे अनिवार्य राहणार आहे सदरचा अर्ज दिनांक बारा दहा दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सहा पंधरा वाजेपर्यंत हा जमा करायचा आहे कुठे जमा करायचा आहे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग इथे प्राप्त होणे आवश्यक आहे तर इथे तुमची सही येणारे अर्जराचं नाव येणार आहे आणि तारीख टाकायची हा अर्ज कधीपर्यंत द्यायचा आहे बारा दहा दोन हजार बावीस म्हणजे एक महिना तुमच्याकडे आहे आता कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहेत फॉर्मसोबत तर तुमचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तसेच सी एस सी प्रमाणपत्र आहे आता सी एस सी प्रमाणपत्र जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय देणार आहात तर तुम्ही जे सी एस सीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची पावती तुम्हाला तीन नंबर पॉईंटला द्यायची आहे त्यानंतर चार नंबरला आहे चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणतो आपण चारित्र्य प्रमाण दाखला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट कसं काढायचं पोलीस दाखला कसा काढायचा याची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे ती पाहून घ्या त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे काही एज्युकेशन झालं दहावी अकरावी बारावी ग्रॅज्युएशन जे काही झालंय त्याचं प्रमाणपत्र त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र तुमचा कोणताही एखादा कोर्स अस झालेला असणं गरजेचं आहे एम एसी आय टी असेल ट्रिपल सी असेल त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सात नंबरला जागेचं कागदपत्र जसं की जागा स्वतःच्या मालकीची असेल तर तुम्ही इथे असेसमेंट दाखला किंवा वर्षाची घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती तुम्ही देऊ शकता तसेच जागा भाड्याची असल्यास नोंदणीकृत भाडे करारपत्रसुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर आठ नंबर अर्जदार दिव्यांग जर असेल जे दिव्यांग आहे जे अपंग आहेत त्यांनी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे त्यानंतर आता हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे आता हा फॉर्म प्रिंट केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचा फोटो येणार आहे इथे चिटकवायचा आहे फोटो अर्जदाराची माहिती येतं भरायची अर्जदाराचं नाव तुमचं नाव येणार आहे राहण्याचा पत्ता येणार आहे कुठं राहत आहे त्यानंतर मोबाईल नंबर येणार आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर सी एस सी केंद्राची माहिती द्यायची आहे आता ज्यांच्याकडे सी एस सी केंद्र आहे त्यांनी सी एस सी आय डी टाका आणि पत्ता टाका तुमचं शॉप कुठं आहे पण ज्यांच्याकडे सी एस सी आय डी नाही आहे त्यांनी काय करायचं त्यांनी हा इथे फक्त ॲप्लिकेशन नंबर टाका जे काही पावती असेल सी एस सी रजिस्ट्रेशन केलेली त्याचा ॲप्लिकेशन नंबर टाकून द्या त्यानंतर शैक्षणिक माहिती शेक्ष शिक्षण किती झालं आहे तुमचं ते टाका आणि संगणक कौशल्य प्रमाणपत्र तुम्हाला एम एस सी आय टीचं कुठलं आहे एम एस सी आय टी असेल ट्रिपल सी असेल ते टाका त्यानंतर अपेक्षित आपल्या सरकार सेवा केंद्रांची माहिती ज्या ठिकाणी जागा शिल्लक आहे त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्या जागेचा पत्ता टाका तालुका टाका जिल्हा आणि पिनकोड हे झालं की शहरी भागातील असल्यास वाढ क्रमांक टाकायचा जर तुम्ही शहरी भागातला असाल तर वाढ क्रमांक टाका जर तुम्ही ग्रामीण भागातला असाल तर सोडून द्या त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा अंशांश रेखांश तुम्ही गुगलवरती जा आणि गुगलवरती तुमच्या गावाचं नाव टाका आणि त्यापुढे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असं सर्च करा तुम्हाला गुगलवरती अंशांश आणि रेखांश म्हणजेच त्याला आपण लॅटिट्यूड लॉंगिट्यूड असं म्हणतो तर तुम्हाला ते गुगलवरती भेटून जाईल तुमच्या गावाचं नाव टाका आणि त्याच्यापुढे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड सर्च करा तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर जागेचे स्वरूप स्वतःचे किंवा भाड्याचे जागे तू जी जागे जिथे स्थापन करणार आहे ते स्वतःचे आहे का भाड्याचे ते तुम्हाला इथे ते द्यायचं आहे त्यानंतर ते इंटरनेट आहे का होय लिहायचं आहे असल्यास कंपनीचे नाव कुठल्या कंपनीचे इंटरनेट आहे वायफाय असेल तर ते टाकून तुम्ही टाकू शकता उपलब्ध संगणक तुमच्याकडे कम्प्युटर किती आहेत ते टाका किंवा लॅपटॉप किती आहेत ते टाका उपलब्ध प्रिंटर प्रिंटर आहे का ते टाका उपलब्ध बायोमेट्रिक उपकरण जे की आपण थम डिवाईस म्हणतो बायोमेट्रिक डिवाईस किती आहेत ते टाका तर हा फॉर्म प्रिंट करा त्यासोबत हे कागदपत्रे जोडा हे अटी शर्ती पहा आणि हाच फॉर्म कार्यालय सेतू कार्यालय रायगड जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसमध्ये हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला जमा करायचा आहे रिक्त पदं जे आहेत जे त्याची लिस्टसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे ही तुम्ही पाहू शकता तर ही यादी आहे या यादीमध्ये ज्या ठिकाणी पाहू शकता रिक्त जागा आहेत तिथे एक असं लिहिलेलं आहे तर ती या यादीची पाहू शकता जिल्हा तालुका ग्रामपंचायत दिलेले आहेत दोन हजार अकरा लोकसंख्या किती आहे लोकसंख्येनुसार केंद्रांची संख्या किती पाहिजे आणि रिक्त केंद्रांची संख्या तिथं एक शेवट शेवटच्या कॉलममध्ये एक दिलेलं आहे तर हे तुम्ही पाहून घ्या आणि हा जो फॉर्म आहे त्यानंतर जमा करा जिथे रिक्त जागा असतील तिथेच तुम्ही अर्ज करू शकता तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र